नमस्कार, मेगा किचन आर्ट मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण एक भाजीचा मस्त असा प्रकार बघतोय, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा आहे। ही मी भाजी मार्केटमधून आणलेली आहे, याला ढेमशे म्हणतात। नाशिक साईडला जर तुम्ही आले तर याला नाशिकला याला ढेमशे म्हणून ओळखलं जातं। तर ही भाजी खूप छान बनते। हे तुम्ही अगदी कमी तेलामध्ये थोडेसे मसाले वापरून अशी भाजी आपण ही बनवू शकतो। ह्याला नाशिक साईडला ह्याला शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं, पण तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी ती खूप छान लागते। मी दोन्ही पद्धतीने ही भाजी बनवते, ओल्या खोबऱ्याने खूप छान चव येते। तर अशी ही भाजी आपण झटपट होणारी आज करणार आहोत। तर ह्यांना आता मी स्वच्छ धुवून हा जो मधला काळा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, आणि ही आपल्याला बटाट्याचे फोडी असतात तशीच कट करून, पण थोड्याशा लहान करायच्या, लहान स्वरूपात अशा कट करून घेणार आहे मी। आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भात आमटी, वरण भात असेल कशाही बरोबर खाऊ शकता। तर ह्याला आता मी कट करून घेते। हे बघा, मी स्वच्छ धुवून कट करून घेतल्यात। अशा असं आपण कट केलेलं आहे, बटाट्याच्या फोडींपेक्षा थोडंसं बारीक केलेलं आहे। आणि ह्याला एक मोठा कांदा कट करून बारीक, आणि 8-10 लसूण पाकळ्या घेतल्यात, ठेचून घेतल्यात। ठेचून घातलेलं भाजीला कधीही चांगलं। तर ह्या भाजीला असं ठेचूनच घालायचं लसूण, आणि छान चव येते, त्यामुळे मसाले जास्त नाही आहेत। चवीनुसार आपला थोडासा आपल्याला मिरचीपूड टाकायची आहे, आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। एवढंच आपल्याला साहित्य लागतं आहे भाजीला। अशी झटपट होणारी ही छान अशी भाजीची रेसिपी आहे। तर आता आपण तिला फोडणीला घालूया। मी इथे 1 चमचा फक्त तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी टाकतोय। मोहरी छान फुटली पाहिजे। मोहरी फुटल्यानंतरच आपल्याला त्याच्यात लसूण टाकायचं आहे। आता आपण लसूण टाकतोय। 8-10 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय। लसूण थोडा जास्तच टाका, भाजीला खूप छान चव येते मस्त अशी, आणि ठेचूनच टाका। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। थोडासा कांदा परतून घ्यायचा। मी आता 1 चमचा मिरची पूड टाकते। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। त्यानंतर आपल्या घरातील साठवणुकीचा मसाला किंवा मग गरम मसाला बाजारातला तुम्ही घेऊन टाकू शकता। त्यानंतर आपण थोडीशी टाकणार आहोत हळद। हे सगळं मिक्स करून घेऊया। या भाजीला अगदी थोडे थोडे मसाले लागत आहेत, आणि झटपट होणारी भाजी आहे, आणि खूप छान लागते मस्त अशी। मसाला आपला परतून झालाय, जास्त परतायची काही गरज नाही। आता आपण याच्यामध्ये भाजी घालूया। आणि ही छान परतून घेऊया। आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय। चवीनुसार मीठ टाकूया। मी बारीक फोडी केल्या आहेत, तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठ्याही करू शकता। मोठ्या याच्यामध्ये तुम्ही कट करू शकता। आता याला आपल्याला पाणी टाकायचंय। पाणी त्याच्याबरोबर इतर टाकायचं, जास्त टाकायचं नाही। आणि त्याला आपल्याला बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवायची आहे। बघा, बरोबरीमध्येच पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही, त्याच्या लेवलमध्येच आहे पाणी। आता याला आपल्याला झाकण ठेवून ते छान मऊ होईपर्यंत शिजवायची आहे। आता आपण आपली भाजी कितपत झाली ते बघूया। 10 मिनिटं भाजीला झालीत। आपल्याला ही भाजी कोरडीच करायची आहे, अजून थोडा वेळ लागेल आपल्याला।
परत झाकण ठेवून शिजवून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये थोडस पाणी शिल्लक असताना शेंगदाण्याचं कूट टाकायचंय। खोबरं टाकायचं असेल, ओलं खोबरं, तर ह्याच वेळेस टाकायचं। तुमची भाजी किती आहे त्यानुसार आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचंय। जास्त कूट टाकलं तर भाजीची चव जाते। मी फक्त दोन चमचे, मोठे दोन चमचे, हां मोठे दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलंय। जर जास्त कूट झालं तर मग भाजीची चव आपल्याला मिळत नाही। आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायची, तोपर्यंत ती छान मऊ शिजून तयार होते। आपली भाजी तयार झालेली आहे बघा, छान अगदी मस्त तयार झाली। साधारण 20 ते 25 मिनटं लागतात भाजी बारीक गॅसवर शिजवायला। छान अगदी मस्त अशी ढेमशांची भाजी तयार झाली। याला आता नाशिक साईडला ढेमशे म्हणतात, पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं नाव असू शकतं। तर अशी ढेमशांची चविष्ट अशी भाजी आपली तयार झालेली। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण आता ती आपल्या वाटीमध्ये काढून घेऊया। मस्त अशी सगळ्यांना आवडेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। अशी आपली झटपट होणारी, कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यांमध्ये, कमी तेलामध्ये अशी छान अशी ढेमशांची भाजी तयार झालेली आहे। नक्की करून बघा, नक्की आवडेल। धन्यवाद।